डिझेलचे वाढीव दर व काही मागण्या संदर्भात मालट्रक धारकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज संपूर्ण भारतात मालट्रक धारकाने आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील खानदेश ट्रक ओनर्स असोसिएशन धुळे यांनी देखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ट्रक मालकाकडून प्रत्येक राज्य सरकार अव्वाच्या सव्वा टॅक्स वसूल करते. गेल्या अनेक वर्षापासून मालट्रक धारकाने या मागण्या संदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील शासनाने कोणतीही दखल न घेता मालट्रक धारकांवर अन्याय सरकार करत आली आहे. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. नॅशनल आवाजशी बोलताना खानदेश ट्रक ओनर्स असोसिएशन धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणाले की चंद्रकांत किसन चौधरी उर्फ मांगीलाल बापू अध्यक्ष खानदेश ट्रक ओनर्स असोसिएशन धुळे. आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आज हा आपला संपूर्ण देशाचा म्हणजे भारतात म्हणजे फक्त महाराष्ट्र पुरता नव्हे तर हा संपूर्ण देशात आज आपला देशव्यापी संप सुरू झालेला आहे आणि त्याचं कारण आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही आज तुम्हाला खालीलप्रमाणे त्या मी तुम्हाला सांगतो. डिझेल पेट्रोलचे दर संपूर्ण देशात एकच ठेवण्यात यावे. प्रत्येक राज्य शासन वेगवेगळे दर आकारते ते रद्द करण्यात यावे. डिझेलवरील अतिरिक्त कर रद्द करून GST लागू करण्यात यावी. ट्रक मालकांकडून प्रत्येक राज्य सरकार अव्वाच्या सव्वा टॅक्स वसूल करते. अशा परिस्थितीत ट्रक मालकांकडून टोल आकारणी बंद करण्यात यावी व संपूर्ण भारत टोल मुक्त करण्यात यावा. विमा कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा प्रीमियम आकारित आहे यासाठी कोणाशी सल्ला मसलत करीत नाही, परवानगी घेत नाही. त्याचा मनमानीपणा बंद करण्यात यावा व विम्याचे प्रीमियम तज्ञांचा आयोग गठित करून ठरविण्यात यावे. ट्रक मालकांकडून TDS कपात बंद करण्यात यावी व मालधनीकडून आकारण्यात यावी. नॅशनल परमिट घेतल्यास पुन्हा राज्याची स्वतंत्रपणे परवाना घेण्याची गरज नसावी. महोदयांनी या मागण्या आमच्या वतीने शासन स्तरावर